नमस्कार, सुवर्णाज रेसिपीमध्ये तुमचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही आलू भुजिया कसं करायचं हे दाखवणार आहे. आलू भुजिया करायला लागणारे साहित्य तुमच्या स्क्रीनवरती दिसत असणार. सगळ्यात पहिला आपल्याला आलू भुजियासाठी मसाला तयार करून घ्यायला पाहिजे. मसाला तयार करण्यासाठी धने, जिरे आणि ओवा हे तिन्ही घालून मस्तपैकी मिक्सरला लावून बारीक वाटून घेऊन पावडर करून घ्यायची. आणि जोपर्यंत माझे करायले तोपर्यंत तुम्ही जरासं सबस्क्राईब केला तर बरं होईल. अजून मिक्सरला लावायला लागेल. यस, आता तुमचं पावडर असं काहीतरी दिसेल. मग एका परातीत तुम्ही उकडलेले बटाटे, चना डाळचं पीठ घालून घ्यायचं. त्याच्याबरोबर आपल्याला वेगळे मसाले घालायचे. सगळ्यात पहिला मसाला जे घालणार आपण ते मसाला आहे मीठ. जे मसाला नाही आहे चुकून आलं, थोडंसं तिखट पावडर. आणि आम्ही जे मसाला करून घेतलेलो ते मसाला, हळदी पावडर, हिंग पावडर घालून फर्स्ट क्लास चपातीचं कणिक मळल्यासारखं मळून घ्यायचं. एक गोष्टी लक्षात ठेवून घ्या, कारण मळताना कुठल्याही प्रकारची गाठी व्हायला थोडं देऊ नका. आणि जरासं थंड पाणी लागेल तसं घालत चपातीचं कणिक ज्या स्ट्रक्चरमध्ये आम्ही मळून घेतो त्या ह्याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट क्लास मळून घ्या. मळून घेतोपर्यंत कमेंट्समध्ये हे सांगा की मी गाईड केलेलं बरोबर आहे काय, हे काम माझ्या आईलाच सोपवायला पाहिजे हे सांगितलं तर फार बरं होईल. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओला आम्हाला करायला येईल जरा. एकदा कणिक तयार झालं तर त्याला चकलीच्या आयटामध्ये घालून बारीक किंवा मोठे भुग जसं आपल्याला भुजिया पाहिजे त्या साईजच्या भुजियाच्या सेटमध्ये घालून त्याला फर्स्ट क्लासमध्ये टाईट करून डायरेक्ट गरम गरम तेलामध्ये घालून तळून घ्यायचं. एकदा तुम्ही भुजिया तेलामध्ये घालून तळून घेतला तर तुमची भुजिया तयार. एका गोष्टीचं लक्षात ठेवा की ही भुजिया बाजारातल्या भुजियासारखे तळायला नसतात, कारण बाजारातली भुजियामध्ये भुजिया झाल्यानंतर त्यांचा स्पेशल मसाला वरनं कोट केलेला असतात, त्याच्यामुळे त्याचा टेस्ट वेगळा होतो. त्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला किंवा कुठलंही तुम्हाला जे मसाला आवडते ते मसाला तुम्ही भुजिया झाल्या तळून काढल्या त्याच्यावरनं घातला तर त्याला चांगलं फ्लेवर येतं आणि वेगवेगळ्या टेस्टचं भुजिया करायला येतं. आमची आई इथं भुजिया तळून घेतोपर्यंत प्लीज ह्या व्हिडिओला जरा शेअर करा. तुम्ही शेअर केल्यावर मला फार बरं वाटतंय. जेव्हा मी यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन बघतो एक शेअर दोन शेअर बरं वाटतंय कोण केलं तर जरा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि असंच तुमचं प्रेम आम्हाला दे फार लोकांकडे जाऊन पोचेल. आणि ह्याच्याचबरोबर कमेंटमध्ये हेही सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज नाही तर नेक्स्ट रेसिपी कुठले पाहिजे असतील, कारण मी माझ्या मम्मीला तेच सांगून मी बी करतो घरात. म्हणजे मला बी जरा नवीन नवीन इन्ग्रेडियंट्स गावतात. मग तुम्ही कमेंटमध्ये हे सांगायला विसरू नका की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कुठलं बघायचं आहे. मी मम्मीला कन्व्हिन्स करायला ट्राय करतो. आणि त्याच्याचबरोबर आता आमची हे भुजिया फर्स्ट क्लासमध्ये गरम गरम तेलामध्ये डुबकी घेऊन बाहेर आलेले आहेत. अजून या लागलेत जरा जरास आलेत. आणि हे काढल्या तुम्ही टिश्यू पेपरवरती ठेवला तर काय होतं, त्याच्यामुळे तेल जे असतं ते टिश्यू पेपर ओढून घेते. आणि खरंच हे भुजिया एवढे कुरकुरेत होते, मस्त लागतात भुजिया. 100% ट्राय करून बघा. आता आपण ह्या भुजियांना प्लेटिंग करून बघूया. इथं प्लेटिंग भिजतोपर्यंत तुम्ही जरा चेक करा की तुम्ही लाईक केलाय की नाही, सबस्क्राईब केलाय की नाही, शेअर केलाय की नाही. कारण एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर न माझी आई दिवसभर खुश राहते. त्याच्याचबरोबर कमेंटमध्ये हेही सांगा की नेक्स्ट व्हिडिओ आम्ही कुणावरती बनवायला पाहिजे, कशावरती बनवायला पाहिजे. आणि काही आमच्या या व्हिडिओमध्ये चुकलं असेल तर हेही मला कमेंट करून सांगा की आम्ही कसं सुधारून घेऊ शकतो. तर असंच भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.